ओके ह्या बघा इकडे मगाशी आपण काय केलं व्ही व्ही वन व्ही टू व्ही थ्रीच्या व्हॅल्यू घेतल्या आणि त्या इक्वेशन वन मध्ये सबस्टिट्यूट केलेल्या. आता हे इक्वेशन जे आहे ते आय मध्ये आहे, इट इज नॉट इन टर्म्स ऑफ व्ही, इट इज इन टर्म्स ऑफ आय. सो व्हॉट आय डू इज व्हॉट आय हॅव डन इज आय हॅव कॅल्क्युलेटेड आय आय वन आय टू आय थ्री फ्रॉम दीज इक्वेशन्स अँड नाव आय विल सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर वन. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आता मी इथे सबस्टिट्यूट करणार. ओके सो सो व्हॉट आय विल गेट नाव सबस्टिट्यूटिंग in equation 1 what do you get, right? So v upon rp is equal to v upon r1 i1 plus i2 plus i3, i2 ची value v upon r2 plus v upon r3. Okay, the v cancel होणार, v upon rp is equal to v multiplied by 1 by r1 plus 1 by r2 plus 1 by therefore vv gets cancelled, vv cancel with what you'll get 1 by rp is equal to 1 by r1 plus 1 by r2 plus 1 by r3. Okay, so this is the equation. Lakshya ikade ani farak kay jeva resistance series madhe hote sagya resistance chi beris addition of all resistance is equal to total resistance. Ithe kay 1 by rp is equal to 1 by r1 plus 1 by r2 plus 1 by r3. Now, if there are n resistances in parallel, जसं आपण सिरीजच्या बाबतीत केलं तसंच इथे काय येईल, एन रेजिस्टन्सेस इन पॅरलल इक्वेशन काय होईल बघा. आता इथे आपण केलं तसंच, टोटल तीन रेजिस्टन्स घेतले असता तिघांची ॲडिशन बरोबर टोटल रेजिस्टन्स, तसंच आता एन रेजिस्टन्सेस घेतले तर सगळ्यांची ॲडिशन बरोबर टोटल रेजिस्टन्स. हे एन किती असेल, समजा 10 रेजिस्टन्सेस असतील तर आर 10 पर्यंत येणार, 20 असतील तर आर 20 पर्यंत येणार, लाईक दॅट. ओके, आता इथे काय, इथे तसंच 1 बाय आर पी बरोबर 1 by R1 plus 1 by R2 and so on up to 1 by Rn. Okay? म्हणजे इकडे काय, इकडे रेसिप्रोकल आहे, लक्षात घ्या. रेसिप्रोकल ऑफ आर पी इज इक्वल रेसिप्रोकल ऑफ आर वन प्लस रेसिप्रोकल ऑफ आर टू अँड सो ऑन. रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त, सगळ्या व्यस्तांची बेरीज सगळ्या रेसिप्रोकलची ॲडिशन बरोबर 1 by R. That's it. Okay? So this is all about it. Okay? Whatever the problems are, how to solve the problems for series and parallel combinations and all these things we will discuss as we go along. Okay, we will see. Okay, so just remember one thing, series means when the resistances are in the same line when the resistance is still current same asnar and voltage is vegvegle astil, ithe jar parallel madhe astil tar don common points cha madhe sagle resistances ahet mhanun voltage same asnar करंट्स वेगवेगळे असतील. कारण करंट बघा, डायग्राम बघा, इथून करंट आला ए पॉईंटला गेल्यानंतर सर्किट तीन भागात विभागलं गेलं आहे, म्हणून करंट तीन भागात विभागला गेला आय वन आय टू आय थ्री. ओके, दिस इज अबाउट इट. ओके, सो विल स्टॉप हियर अँड इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस द प्रॉब्लेम्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट.